जून महिन्याचे पहिले प्रदोष व्रत मंगळवार दिनांक 4 जून रोजी आहे आणि या दिवशी पूजेची वेळ फक्त 2 तास राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्ही सुद्धा प्रदोष व्रत करत असाल किंवा करणार असाल तर प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि त्याचं महत्व काय आहे चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत अनेक जण करतात. तुमच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल आणि वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर हे व्रत आवर्जून करावं असं सांगितलं जातं. प्रदोष व्रत ज्या दिवशी पाळलं जातं त्या दिवसाशी संबंधित असल्यानं त्याचं महत्व अधिक वाढतं. मंगळवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष म्हणतात आणि सोमवारच्या व्रताला सोम प्रदोष म्हणतात. त्याचबरोबर शनिवारचा शनिप्रदोष आणि शुक्रवारचा शुक्रप्रदोष असतो. जून 2024 पहिला प्रदोष व्रत कोणत्या दिवशी आहे? आता जून महिन्याचे पहिले प्रदोष व्रत हे हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी मंगळवार दिनांक 4 जून रोजी आहे. सकाळी 12:18 हे व्रत सुरू होणार आहे. ही तारीख 4 जून रोजी रात्री 10:01 संपेल. अशा स्थितीत जूनचा पहिला प्रदोष व्रत 4 जून रोजी पाळला जाईल. या दिवशी शिवपूजेचा मुहूर्त संध्याकाळी 7:16 ते रात्री 9:18 असेल. प्रदोष पूजेची वेळ फक्त 2 तास आहे. या वेळेतच भोलेनाथांची पूजा पूर्ण करावी असं सांगितलं जात आहे. शिवाय वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी मंगळवार दिनांक 4 जून रोजी रात्री 10:01 असणार आहे आणि तेव्हापासूनच भद्रावास योग तयार होत आहे. भद्रावास योग रात्रभर राहील. भद्रावासात भगवान शंकराची पूजा केल्यानं मनुष्याला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं असं म्हणतात. शिवाय भौम प्रदोष व्रतावर सर्वार्थ सिद्धी योगही तयार होतं. 4 जून रोजी रात्री 10:35 या योगाची बांधणी सुरू होईल. सर्वार्थ सिद्धी योग 5 जून रोजी पहाटे 5:23 असेल. या योगामध्ये भगवान शिवाची पूजा केल्यानं सुद्धा व्यक्तीला शाश्वत फळ प्राप्त होतं आणि शुभ कार्यात यश प्राप्ती होते असं म्हणतात. शिवाय जूनच्या पहिल्या प्रदोष व्रताला भद्रावास योग, शोभन योग आणि 4 जूनला प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. शोभन योग पहाटेपासून 6:12 आहे. त्यानंतर अतिगंड योग तयार होईल. या व्रताचं महत्व असं की भगवान शिवाच्या आशीर्वादानं संतती, सुख, संपत्ती, आरोग्य इत्यादी प्राप्त होतं. शिवाय या दिवशी भगवान शिव आणि हनुमानाच्या पूजेलाही विशेष महत्व देण्यात आलंय. भगवान शिवाच्या उपासनेनं सुखी जीवन मिळतं आणि बजरंग बलीच्या उपासनेनं शत्रूंचा नाश होतो असं म्हणतात. तुम्ही जर भौम प्रदोष व्रत पहिल्यांदा करणार असाल तर त्याचा पूजाविधी काय? तर भौम प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करावं. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करून भगवान हनुमानाची पूजा करावी. संध्याकाळी स्नान केल्यानंतर भगवान भोलेनाथांना गंगाजलानं अभिषेक करावा आणि त्यांना फुलं अर्पण करावी. शिवाय शिवलिंगावर 5 फळं, 5 ड्रायफ्रुट्स आणि 5 मिठाई अर्पण कराव्यात. पूजा करताना पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा आणि शेवटी आरती करावी. त्याचबरोबर मंगळवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत असं म्हणतात. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत किंवा त्यांचे नाते पुन्हा पुन्हा तुटत आहेत अशा व्यक्तींनी या दिवशी मंगलदेवाच्या 21 नामांचा जप करत राहावा. असं मानलं जातं की यामुळे मांगलिक दोष शांत होऊ शकतात. शिवाय लग्नाच्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर भगवान हनुमान हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात. म्हणूनच असं मानलं जातं की भौम प्रदोष व्रत केल्यानं भगवान हनुमंत देखील प्रसन्न होतात. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम भीम हनुमते श्रीराम दूताय नमा या मंत्राचा जप आवर्जून करावा असं म्हणतात. शिवाय ज्योतिषांच्या मते भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करून शिव चालीसा 11 वेळा आणि नंतर हनुमान चालीसा 11 वेळा पाठ केल्यानं कर्जमुक्ती होण्यास मदत मिळू शकते. तर जून महिन्याचे पहिले प्रदोष व्रत मंगळवार दिनांक 4 जून रोजी आहे आणि या दिवशी पूजेची वेळ फक्त 2 तास राहणार आहे. या भौम प्रदोष व्रतात संध्याकाळी भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा केल्यानं सर्व त्रास दूर होऊ शकतात.
तुमच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल आणि वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर हे व्रत आवर्जून करावं असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा प्रदोष व्रत करत असाल तर ते कोणत्या कारणाने करता, त्याचे काय लाभ तुम्हाला जाणवलेत, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.